सुविधा सावली नव्हती, वारकऱ्यांचे हाल झाले, पण मुख्यमंत्री इथं आढावा बैठक घेत आहे. बघा, मी खासदार म्हणून नाही आलो, मी वारकरी म्हणून या वारीमध्ये आलेला आहे. मी गेल्या 27 वर्षापासून ही वारी करतो. त्यांना म्हणता येईल की तुका म्हणे ते पाहिजे जातीचे डगाबाळ्याचे काम नाही. वारकऱ्याची काय व्यथा आहे हे नवीन वारकऱ्यांना बसायला सावली होती, ती सावली हरवलेली होती. आणि अशा परिस्थितीत एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री जाहिरातीवर करोडो रुपयाचा खर्च करतात, त्यापैकी निम्मा खर्च जरी ह्या माऊलीच्या सोहळ्यावर तर नवीन रस्ते झाले, तिथं झाडी नाही आहे. ओळखून काम करणारा मुख्यमंत्री म्हणून कुठेही अग्रेसिव्ह झालेला मुख्यमंत्री आम्ही कधी बघितला नाही. म्हणून अशा पुन्हा एकदा 2024 आरती करण्याचं त्यांना भाग्य लाभावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन. शेतकऱ्याला मदतीची शासन गरज. आता पाऊस पाऊस पडला नाही, पेरण्या झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होती त्यानंतर आपण ठरवू. आज त्याच्यावर ठरवणं चुकीचं होईल. आनंद घेता वारीचा, आज रिंगण सोहळा, वारीचा आनंद ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही तुम्हाला म्हणलं. ही वारी आणि आजचं रिंगण बाजीरावच्या विहिरीवरचं रिंगण म्हणजे सगळ्या सोहळ्यातल्या सोहळ्यात मोठं रिंगण असतं. आणि त्या रिंगणाचा आनंद घेण्यासाठी इथं प्रत्येक वारकरी ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित. तुम्ही बघता रे लोक, ज्यांना महासागर जो उलटला आहे ते फक्त ह्या रिंगणासाठी उलटलेला आहे. त्यामुळं फेडारा हा सोहळा आहे. होते खासदार बंडू जाधव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेतच, पण या मुख्यमंत्र्याने काय केलं ते सांगणं सुद्धा वारकऱ्यांसाठी गरजेचं असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बालाजी पोद्दार, ETV भारत, पुणे.